subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ तालुक्यातील एकमेव नामांकित पेंटर हाउस म्हणजे आई सप्तसुंगे. नवीन घर बांधकाम केले आहे किंवा आपल्या जुन्या घरालाच कलर देऊन नवीन घर बनवायचे असेल तर आपल्या सर्वांच्याच विश्वासातील एकमेव ठिकाण म्हणजे आई सप्तसुंगे पेंटर हाउस होय. आमच्याकडे वॉल स्टिकर, वॉल स्ट्रक्चर, वॉल डेकोरेटिंग, वॉल पेंटिंग इफेक्ट व सर्व प्रकारचे पेंटिंग, पेंट डेकोरेटिंग, वॉल टेम पेंटिंग, स्पंज रोलर व पेंटिंग ची सर्वच प्रकारची कामे करून मिळतील आणि तेही एका पेंटर हाऊस मध्ये. तर आमचे नाव नेहमी लक्षात असू द्या, आई सप्तसुंगे पेंटर हाऊस. आमचा पत्ता आहे मेन रोड साकेगाव तालुका भुसावळ जिल्ह्यात जळगाव. चला तर मग आपल्या स्वप्नातील घर रंगूया आणि त्वरित संपर्क करूया. अधिक माहिती करता आमचा संपर्क क्रमांक आहे 98 50 35 45 59 86 98 30 54 37. शहरात दिनांक 31 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास शासकीय विश्रामगृह येथे श्री राष्ट्रीय राजपूत कर्णी सेनेची पूर्वनियोजित बैठक संपन्न झाली. यावेळी राजपूत कर्णी सेनेच्या राष्ट्रीय महिला संघटन मंत्री सौ संध्या राजपूत या जिल्हा दौऱ्यावरती असताना भुसावळ शहरात त्यांनी भेट देत त्यांच्या अध्यक्षतेखाली राजपूत समाजाची बैठक संपन्न झाली. यावेळी उपस्थित समाज बांधवांकडून फुलगुच्छ देऊन मंत्री संध्या राजपूत यांचे स्वागत करण्यात आले. या बैठकीत श्री राष्ट्रीय राजपूत कर्णी सेनेचे राष्ट्रीय संयोजक किशोर शास्त्री, राष्ट्रीय युवा सचिव महेंद्र सिंग महाले, प्रदेश युवा उपाध्यक्ष दामोदर राजपूत, जळगाव जिल्हा अध्यक्ष महेंद्र सिंग राजपूत, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष संजय सिंग चव्हाण, शिवसेनेचे समाधान महाजन प्रशांत ठाकूर, गणेश राजपूत, कंडारी येथील यशवंत चौधरी यांसह अनेक समाज बांधवांची उपस्थिती होती. या प्रसंगी सेनेच्या राष्ट्रीय महिला संघटन मंत्री संध्या राजपूत यांनी भविष्यात राजपूत समाजाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सहज जातीचे दाखले मिळण्यासाठी समाजाच्या बळकटीकरण आणि उद्धारासाठी समाज बांधवांनी सर्व स्तरावर एकत्र येत जोमाने कार्य करणे अपेक्षित असल्याचे आपल्या मनोगतातून सांगत समाज बांधवांशी हितगुज केली. तसेच यावेळी समाजाच्या उपस्थित मान्यवरांनी देखील आपापले सामाजिक सेवेसाठी प्रेरित घटकांचे मार्गदर्शन केले. तसेच या प्रसंगी भुसावळ शहरासह तालुक्यातील युवा सदस्यांची समाज प्रबोधनासाठी नेमणूक करण्यात आली. यात युवा जिल्हा उपाध्यक्षपदी नकुल राजपूत, तालुका अध्यक्षपदी विकी राजपूत, युवा अध्यक्षपदी गोपी राजपूत, भुसावळ शहर अध्यक्षपदी गोकुळ राजपूत यांची निवड आणि नियुक्ती करण्यात येऊन राष्ट्रीय महिला संघटन मंत्री संध्या राजपूत यांच्या हस्ते फुलगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दीपक मावळे यांनी केले तर संपूर्ण बैठकीच्या यशस्वीतेसाठी प्रदेश युवा उपाध्यक्ष दामोदर राजपूत यांनी परिश्रम घेतले. यावेळी आमचे प्रतिनिधी विशाल सूर्यवंशी यांनी मंत्री संध्या राजपूत यांच्याशी संवाद साधला असता युवा पिढीने महाराष्ट्राचे थोर महात्म्यांचे गुण अंगीकारत समाज हितासाठी आणि सामाजिक कार्यासाठी स्वेच्छेने जोमाने पुढे येऊन सरसावे, जेणेकरून समाजाचा आणि परिणामी राष्ट्राचा विकास साधला जाईल असे आपल्या प्रतिक्रियेतून मंत्री संध्या राजपूत यांनी संबोधन केले. पुढची रूपरेखा कशी असेल आपल्या आंदोलनाची आणि समाज बांधवांना काय सांगाल आपण? आम्ही समाज बांधव आंदोलन नाही आहे, पण आम्ही समाज संघटन म्हणून आम्ही एकत्र येतोय. कारण की पद्मावती बद्दल आम्ही जेव्हा एकत्र आलो होतो तेव्हा 2 वर्षाला आम्ही एकत्र आलेलो नाही आहे. तर परत आमचं असं झालं की जळगाव जिल्ह्यामध्ये जेवढा आमचा राजपूत समाज असेल तर कोणत्या ना कोणत्या रूपाने सर्वजण एकत्र येतील, सर्वजण एकमेकांना गाठीभेटी होतील आणि हा प्रोग्राम काहीतरी एक नवीन उद्देश घेईल समाजाचा. त्या उद्देशाने तो काहीतरी उपयोगाच्या बाहेर पडेल म्हणून त्या उद्देशाने सर्वजण एकत्र येतोय आणि या समाजाचा उपक्रम आम्ही राबवतोय. तरुण पिढीला काय सांगाल? तरुण पिढीला माझी एवढीच इच्छा आहे की तरुण भावांनी एक शिवाजी महाराजांचं नाव घेतो, महाराप्रतापांचं आपण जसं नाव घेतो तर ते नावाच्या रूपात त्यांचे गुण अंगीकारावे आणि ते गुण घेऊन त्यांनी समाजाचं संघटन करून समाजाचं एकत्र करून सर्वांची एक प्रेरणा बनावे आणि समाजाच्या महिलांची सर्वांची त्यांनी रक्षा करावी. सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकन. नेव्हर मिस अन अपडेट.